पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात भारत बंदचं आवाहन करण्यात आलंय. या बंदमध्ये सर्व विरोधी पक्ष सहभागी झाले आहेत. राज्यभर इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शनं केली जात आहेत. दरम्यान पुण्यात देखील बंद पाळला जातोय. मात्र पुण्यात आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी पीएमपी बसवर दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे. कुमटेकर रोडवर मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी 7 वाजता पीएमपी बसवर दगडफेक करून तिच्या काचा फोडल्या.